शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या दोन हजार सोळा या विभागीय अनंत भालेराव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉक्टर सितम सोनवणे यांना प्रदान करण्यात आला तर याच कार्यक्रमात हरी तुगाकर यांना दोन हजार अठराच्या राज्यस्तरीय बाळशात्री जांभेकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे एकाच पुरस्कार सोहळ्यात लातूरच्या दोन पत्रकारांचा सन्मान मुख्यमंत्र्यांनी केला आहे शासनाच्या वतीने दिला जाणारा दोन हजार सोळाचा विभागीय अनंत भालेराव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉक्टर सितम सोनवणे यांना देण्यात आला सध्या शाहू महाविद्यालयात डॉक्टर सितम सोनवणे अध्यापनाचं काम करतात तसेच प्रथम पोस्ट वेब पोर्टलमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत शासनाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी पत्रकार गावकर यांना शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला हरि तुकावकर हे सकाळच या दैनिकामध्ये काम करतात या कार्यक्रमाला माहिती आणि जनसंपर्क महासंचालनायाचे महासंचालक विजेंद्र सिंह संचालक अजय आंबेकर ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात राज्य शासनाच्या वतीने दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या तीन वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले